श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। उद्या आहे पितृपक्षातला शेवटचा बुधवार, तर बुधवार हा जो असतो तर तो गणपती बाप्पांसाठी समर्पित असतो। बुधवारी आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो। बुधवारी जर आपण गणपती बाप्पांची सेवा केली तर आपल्याला अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होत असतात आणि आपल्या मुलांच्या जीवनामध्ये खूप दुःख असतात। माझ्या मुलांपासून तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक दुःख असतात, अनेक विघ्न असतात, अनेक संकटं असतात आणि हे जे विघ्न असतात, दुःख असतात, संकट असतात, त्याचा पूर्णपणे परिणाम हा त्यांच्या शरीरावरती होत असतो, त्यांच्या स्वभावावरती होत असतो। आणि तो कसा होतो? स्वभाव हट्टी होऊन जातो, तापट होऊन जातो, रागट होऊन जातो। मुलं अजिबातच अभ्यास करत नाही। आपण कितीही त्यांना प्रयत्न केला, अभ्यास करायला सांगितलं तरीही ते अभ्यास करत नाही। तर अशा ह्या ज्या काही अडचणी असतात तर त्या प्रत्येक आईच्या जीवनामध्ये येत असतात। त्यासाठीच आपल्याला हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। आपल्याला आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ती कशा पद्धतीने करायची आहे, ती कशासाठी करायची आहे हे सर्व मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। काही मुलांचे जे दोष असतात तर ते त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा असतात। मग ते वास्तुदोष असतात, नजर दोष असतात, ग्रह दोष असतात, पितृदोषसुद्धा असतात। आपल्याला जर पितृदोष असला तर तो आपल्या मुलांनासुद्धा येतो, आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये सुद्धा येतो। त्यामुळे हे जे काही दोष आहेत तर ते दोष दूर करणं खूप महत्त्वाचं आहे। आपण जर गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व संकटे आणि विघ्न दूर होतील आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्या मुलांवरती राहील। आता नजरदोषीचा कसा त्रास होतो मुलांना हे सर्वांनाच माहीत आहे। काही लोक असे असतात ना, तर त्या लोकांना आपलं चांगलं झालेलं हे अजिबात बघवत नाही आणि काय ते लोक काय करतात की त्यांची नजर अशी असते ना की त्या नजरचा त्रास आपल्या मुलांना होत असतो। त्यामुळेच आपल्या मुलांच्या जीवनातील हा नजर दोषीचा त्रास दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अभ्यासात आणि नोकरीत प्रगती व्हावी असं सर्वांनाच वाटत असतं, त्यासाठीच आपण आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करणार आहोत। मुलगा असेल मुलगी असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अगदी एक दोन वस्तू लागणार आहेत। ह्या वस्तू कोणत्या आहेत, कशा पद्धतीने आपल्याला घ्यायच्या आहेत हे सर्व आपण बघणार आहोत। तर पण त्या अगोदर उद्या बुधवार आहे, शेवटचा बुधवार आहे उद्या पितृपक्षातला, त्यामुळे गणपती बाप्पांची आराधना करायला अजिबात विसरू नका। उद्या घरामध्ये गणपती अथर्वशीर्षमचं पठण करा, त्याचबरोबर गणेश स्तोत्रमचं सुद्धा पठण आपल्याकडनं झालं पाहिजे। तर आता काय उपाय करायचे आहे, याला तुम्ही उपायसुद्धा म्हणू शकता किंवा सेवासुद्धा म्हणू शकता, तर काय करायचं आहे हे जाणून घेऊया। ह्या उपायासाठी आपल्याला अगदी थोडेसे जे मूग असतात बघा, हिरवे मूग, तर ते हिरवे मूग घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला 3 वेलची घ्यायच्या आहेत। आता एक वाटी तुम्ही घ्या किंवा मग एखादा कागद वगैरे घेतला तरीही चालेल, त्यावरती आपल्याला हे जे मूग आहे तर ते ठेवायचे आहेत। हिरवेच मूग ठेवायचे आहे बघा, डाळ वगैरे ठेवायचे नाही, अखंड सगट जे हिरवे मूग असतात तर ते ठेवायचे आहेत। त्या मुगावरती आपल्याला ह्या ज्या 3 वेलची आपण घेतलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। आणि आपल्याला काय करायचं आहे बघा, ही जी वाटी आहे किंवा हा जो कागद आहे या वस्तू ठेवलेल्या, तर हा कागद आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यावरनं 3 वेळेस फिरवायचं आहे। 3 वेळेस फिरवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या ज्या वस्तू आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपल्याला अर्पण करायच्या आहेत। गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये ह्या वस्तू अर्पण करत असताना त्याबरोबर थोडीशी दक्षिणासुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे। तुम्ही 1 रुपया अर्पण करू शकता, तुम्ही 11 रुपये अर्पण करू शकता, तुम्ही 101 रुपये अर्पण करू शकता। तुमच्या इच्छाशक्ती, तुम्हाला सांगते मी यथाशक्ती, तुम्हाला जमेल त्या पद्धतीमध्ये आपल्याला ही जी दक्षिणा आहे तर ती अर्पण करायची आहे। मुलांच्या जीवनामध्ये कितीही संकट असले, कितीही नजरदोषीचा त्रास असला तर तो दूर होईल। आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या अभ्यासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती हो द्या, त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यशाची प्राप्ती हो द्या, त्यांच्या जीवनातील ज्या काही वाईट संकट आहेत, वाईट विघ्न आहेत तर ते दूर हो द्यात, अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे। आणि तिथे बसून आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। मुलं जर तुमच्यासोबत असेल तर मुलांच्या डोक्यावरती आपला जो उजवा हात आहे तर तो मुलांच्या डोक्यावरती ठेवायचा आणि गणपती अथर्व शीर्षमचा आपल्याला
आपल्याला पठण करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, नक्की आवर्जून करून बघा। मुलांच्या जीवनातील वाईट संकटे, वाईट बाधा, वाईट जे काही आपल्या मुलांच्याबद्दल वाईट विचार करतील ना, तर त्यांचा सर्वांचा नाश होईल आणि आपल्या मुलांच्याबद्दल कधीच ते लोक वाईट विचार करणार नाही, असा हा उपाय आहे। तर त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करा, नक्की करा। तुम्हाला अनुभव येईल की मुलांच्या जीवनातील सर्व दोष दूर झालेले आहे। मुलगा असेल, मुलगी असेल, एक मुलगा असेल तरी अशाच पद्धतीने करा, दोन मुलं असतील तरी अशाच पद्धतीने करा, दोन मुलं असेल तर दोन वाट्या तयार करा, एक मुलगा असेल तर एकच वाटी तयार करा। तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे, अगदी साधा आणि सोपा उपाय आहे। तर नक्की आवर्जून करा। उद्या संध्याकाळी तुम्हाला जमलं तर नक्की आवर्जून उद्या संध्याकाळी गणपती बाप्पांना ह्या ज्या अशा पद्धतीने उपाय सांगितला आहे तर तो करा, किंवा दिवसभरामध्ये टाईम असेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। आता जर मोठं मंदिर असेल तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवू देणार नाही। तर मग तुम्ही काय करा की गणपती बाप्पांच्या जे उंबरा असतो तर त्या उंबऱ्यावरती जरी तुम्ही ह्या वस्तू अर्पण केल्या तरी चालेल, किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही एखादा झाड असेल तर त्या झाडाखाली जरी तुम्ही ह्या वस्तू अर्पण केल्या तरीही चालतील। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे, अगदी साधा आणि सोपा पण अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे, नक्की आवर्जून करा। झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते, श्री स्वामी समर्थ।